प्रणाम गुरुदेव। आपण सांगितलेले संत सहवासाचे विलोभनीय प्रसंग ऐकतच राहावे असे वाटते, तेव्हा आपण इतर संत महात्म्यांबद्दलही सांगावं ही आपणास आग्रहाची विनंती। संजय, हा प्रश्न पुन्हा एकदा माझ्या दृष्टीने खूप आनंददायी असा आहे आणि सर्वांची उत्कंठा वाढवणार आहे। काय आहे, माझं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक अशी घटना घडली की एक न्यायमूर्ती बळवंतराव घाटे म्हणून होते, त्यांचा आमचा हा ऋणानुबंध होता। ते यावली नावाचं एक गाव आहे ते मूळ, परंतु ते पुढे औरंगाबाद आणि अन्य मुंबई वगैरे या हायकोर्टमधून त्यांनी न्यायमूर्ती या पदावरती ते पद सांभाळलं। माझं संस्कृतमध्ये असलेलं शिक्षण हे त्यांना माहिती होतं आणि त्यांनी मला एक सांगितलं की अरे म्हणाले मोठ्या प्रभावामध्ये आलं पाहिजे। आणि त्यांचे आणि चिन्मय मिसेनचे जे संस्थापक चिन्मयानंद यांचा खूप प्रेमाचा संबंध होता, म्हणून त्यांनी सांगितले की मी तुझी म्हणजे माझी आणि त्यांची भेट घडवून आणतो। मला आनंद झाला, काही हरकत नाही, आणि म्हणून याकरता त्यांनी मला औरंगाबादला बोलावलं। तिथे एक एकनाथ संशोधन मंदिर आहे, त्याचे ते पदाधिकारी होते डॉक्टर कुद्रमूर्ती, हे त्यांचे नातेवाईक होते। त्यांच्या घरी परमहंस परिव्राजकाचार्य चिन्मयानंद स्वामींचा मुक्काम होता आणि त्यावेळी एक व्याख्यान पण होतं, ते म्हणजे अजंठा नावाचं एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं जे एक मोठं सभागृह तिथे आहे आणि स्वामी चिन्मयानंदांचं एक नेहमी माझ्या कानामध्ये अलीकडे तुम्ही सगळेजण ऐकता यशाची गुरुकिल्ली, पण त्याचं मूळ जे आहे ते की टू सक्सेस या विषयावरती त्यांचं व्याख्यान होतं। तब्बल 1.25 तासपर्यंत स्वामीजी इंग्रजीमध्ये बोलले, ग्रँड पर्सनॅलिटी, अत्यंत प्रासादिक आणि भव्य आणि अशी ती महान विभूती। मी खूप प्रसन्न झालो, वंदनीय अशा स्वामींचा हा अनेक वेळा त्यानंतर असा संपर्क आला। आणि सांगायचं म्हणजे व्याख्यान सगळं झालं त्यानंतर मग स्वतः न्यायमूर्ती घाटे म्हणाले की तू ताबडतोब ये म्हणाले, आपल्या घरी त्यांचा मुक्काम आहे तुझे आणि त्यांची भेट घालून देतो, आणि तू म्हणाले चिन्मय मिसेन जॉईन कर, असा सगळा भाग आहे असो। मग नंतर गेलो आणि ते दिव्य अशा प्रकारचं सगळं त्यांचं स्वरूप बघितलं, खूप आनंद झाला। पायामध्ये खडावा, अतिशय उंच अशा प्रकारची ती ही विभूती, गुडघे टेकले आणि नमस्कार केला, आशीर्वाद घेतला। तेव्हा त्यांनी विचारलं, म्हणाले काय चिन्मय मिशनमध्ये येत आहे काय, परंतु जरा थोडासा साहस झालं नाही, सांगायला काय हरकत आहे। मग कालांतरानंतर स्वतः घाटेंनी मला एक पत्र दिलं आणि त्या आधारानं मग मी पवईला गेलो, बालसंस्कार केंद्र स्थापन करण्याचा मिशनाचा हा अनेक संबंध आला। स्वामी चिन्मयानंदांनी या भारतवर्षामध्ये किंबहुना या संपूर्ण विश्वामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांची अद्वैत धर्माची ही पताका जी आहे ही सगळी आसमंतामध्ये फडकवलेली आहे। आणि 2-3 दा त्यांचा संपर्क आला अद्वैत, मग काही उपनिषदांच्यावरची जी प्रवचनं जी आहेत ती मी गुलबर्ग्याला, त्यानंतर सोलापूरला, आणि जिथे जिथे म्हणून त्यांची प्रवचन असेल ती उपनिषदांची मी ऐकत असे। त्या त्यावेळी खूप माझा त्यांचाही परिचय झाला। असा या महान विभूतीला मी माझ्या या जीवनामध्ये खूप अशा प्रकारच्या या म्हणजे माझी भावपूर्ण अशा प्रकारचं मी त्यांना अभिवादन करतो। मला एक त्यांच्या थोड्या काळच्या या सहवासामध्ये एक खऱ्या अर्थानं अध्यात्मामध्ये कसं कार्य करावं हा एक मोठा संदेश मला मिळाला, असा हा सगळा भाग आहे। यानंतरचं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग पुढे पवईच्या आश्रमामध्ये जाऊन आलो, नंतर पुढे बांशीच्या या माझ्या नोकरीच्या निमित्तानं मला पुन्हा परत यावं लागलं आणि पुढे चिन्मय मिशनच्या स्वामी पुरुषोत्तमानंदांची सुद्धा
खूप जवळून संबंध आला. नंतर मग मात्र मी विवेकानंद केंद्राचं काम पाहत असे कॉलेजच्या जीवनामधून, आणि म्हणून याकरता विवेकानंद केंद्र जे आहे काश्मीर सध्या म्हणजे जम्मू आणि काश्मीर असा हा पूर्वेचा भाग, हा सगळा जो आहे तो 1980 हा कालावधी आहे. आणि त्यावेळी विवेकानंद केंद्रातर्फे अनंतनाग जिल्हा आणि नागदंडी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक महिनाभर शिबिर आयोजित केलं होतं. फार शिबिर फार सुंदर, शिबिराची पद्धत ही मी तिथे अवलंबली. परमपूजनीय योगतपस्वी काका महाराजांच्याबरोबर याविषयी चर्चा झाली. ते म्हणाले अरे फार विवेकानंदाचं केंद्राचं काम फार सुंदर असतं म्हणाले. शिबिर ही संकल्पना जी आहे ही त्यावेळी मी एक महिनाभराचं शिबिर पहाटे 5 वाजता आम्हाला अशा प्रकारे ते उठवायचे उंच डोंगरावरती घेऊन सगळी आसनं महिनाभर आम्हाला त्यांनी शिकवली. त्यानंतर पुढे उपासना, त्यानंतर पुढे पुन्हा व्यायाम, पुन्हा ध्यानधारणा, काही सत्संग असं दिवसभर चालायचं. संध्याकाळी थोडंसं फेरफटका असायचा, तो गावामध्ये जाऊन यायचा. नागभूमी म्हणून काश्मीर ही विख्यात आहे. एक सुंदर अशा प्रकारचा एक ग्रंथ आहे त्याच्यावरचा, तो पाहण्यासारखा आहे. आणि याकरता अनंतनाग, नागदंडी ही सगळी ही नावं तशाच प्रकारची आहेत. एक आजही आठवते गंमत म्हणजे एक तिथे एक शैव संप्रदायाचे एक मोठे स्वामी आहेत, त्यांची तिथं समाधी आहे, त्या समाधीच्या जवळच एक केंद्र होतं. आणि रोज पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम असायचे. माणूस असा तयार होतो, एक स्वयंसेवक म्हणून जो आहे तो उत्तम अशा प्रकारची त्याची जडणघडण अशा प्रकारची होते ती त्या शिबिरामधून घडली असा सगळा भाग आहे. पण एक जाता जाता प्रसंग सांगतो की या विवेकानंद केंद्राची स्थापना किंवा विवेकानंद जिल्हा स्मारक ह्याची स्थापना करणारे जे एकनाथजी जे आहेत, एकनाथजी रानडेंचा माझा हा संपर्क आला. आणि आज तुम्हा सर्वांना माहिती आहे की प्रत्येक हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या नागरिकाचा एक एक रुपया या शिला स्मारकामध्ये समाविष्ट आहे. अथक प्रयत्न केले एकनाथजींनी, अथक प्रयत्न करून ते शिला स्मारक उभा केलं आहे. फार कष्ट पडले, फार त्रास झाला आहे. बरं, तर सांगण्याचं तात्पर्य असं की रोज सकाळच्या वेळी 7 ते 8 दरम्यान एक 10 फुटाचा नाग जो आहे तो त्या समाधीजवळ यायचा आणि सळसळ 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 करीत तो जणू काही प्रदक्षिणा घालून तो तिथून निघून जायचा. आजही ते दृश्य मला आत्ता घडल्यासारखं दिसत आहे. त्या नागभूमीला आपण अभिवादन करूया. आणि महिनाभराच्या शिबिरानंतर मग पुढे मी माझ्या गावाकडे आलो. कालांतरानंतर एकनाथजींचा मला निरोप आला. ते म्हणले या, एक मध्यस्थ होते आमचे संघाचे एक अध्वरी होते, ते म्हणाले तुम्ही विवेकानंद केंद्राचं काम करत असाल तर बघा. म्हणाले एकनाथजींच्याकडे बॉम्बे सेंट्रलला या संघाचं कार्यालय, तिथे मी गेलो. आणि गेल्यानंतर एकनाथजी नुकतेच आलेले होते, म्हणजे कन्याकुमारी आले होते. आणि तिथे ते जरा फ्रेश होते, ते मीही आलो बॉम्बे सेंट्रलला ऑफिसमध्ये आलो. काय म्हणाले थोडंसं काय उपहार चहा वगैरे घ्या नंतर आपण बोलू म्हणाले. असा सगळा भाग झाला, नमस्कार केला. नंतर मग मला त्यांनी सांगितलं, म्हणाले बघा विवेकानंदांचं याचं जर तुम्हाला जीवनवर्ती व्हायचं असेल तर पूर्वांचलामध्ये जावं लागेल. पूर्वांचल म्हणजे अरुणाचल प्रदेश हा सगळा भाग आहे. असा सगळा भाग झाला. परंतु मी विचार करू लागलो, म्हणजे स्वामी चिन्मयानंदांच्या नंतर एकनाथजींनीसुद्धा हाच प्रश्न केला, आता काय करावं बरे. सरते शेवटी पुन्हा मग मी तिथून परत आलो आणि मग मला आपले महाराज दिसू लागले. म्हणून याकरता योगिराज गोळवणे महाराजांनी, त्यानंतर स्वतः ब्रह्मश्री दत्त महाराजांनी, योगतपस्वी काका महाराजांनी जे माझ्यावरती, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे परंतु या तिघांचा जी मार्गदर्शन करण्याची जी प्रणाली आहे ती मी सतत आठवत होतो की हे सगळं उत्तम असताना अन्य तर चांगल्या गोष्टी आहेच आहेत पण हे सगळं करावं. आणि आज जो मी या ठिकाणी आहे तो या तिघांच्या आशीर्वादामुळे मी इथे बांधला गेलो. अन्य ठिकाणी मला जाता आलं नाही याचं कुठल्याही प्रकारचं मला हे दुःख नाही आहे. परंतु तो आनंद आहे की हे आज मी सगळं सांभाळतो आहे, दोन स्वामींची कृपा असा सगळा भाग आहे. आणि म्हणून याकरता अनेक या जीवनामध्ये संधी आल्या, त्या संतांचा सहवास मला मिळाला. या एकनाथजींनासुद्धा मी या ठिकाणी नम्रपणानं मी अभिवादन करतो.
बारसेमध्ये राहत असताना आमच्या घरी अनेक अशा प्रकारची महान विभूती येत असत. त्यापैकी एक अत्यंत मला आज स्मरत आहे म्हणजे एक वेदमूर्ती सखाराम भट्ट येडूरकर. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपाप्रसादानं येडूरकर शास्त्रींना एक विलक्षण अशा प्रकारची त्यांच्याजवळ इतकं सामर्थ्य होतं. मुळामध्ये वेद जे आहेत हे वेद त्यांचे मुखोद्गत होते, म्हणजे आपल्याला भगवद्गीता आपण पाठ म्हणतो, त्यानंतर श्रीमद भागवतामधले श्लोकही आपण पाठ करू एखादा स्तोत्र, परंतु त्यांना संपूर्ण ऋग्वेद पाठ होतात. परंतु कसाही वेद म्हणण्याचे त्यांच्याजवळचं जे सामर्थ्य होतं ते स्वामी महाराजांच्यामुळे. ते शेवटचा ऋचा ऋग्वेदातली आहे ती त्यांना सांगायची की ते म्हणत असत आणि पहिल्या या ऋचेपर्यंत ते यायचे. मला त्यांनी समोर बसवलं, माझा हा त्यांनी वेदामधल्या ऋचा आमच्या वडिलांनी विचारलं, त्यांना त्यांनी ह्या सगळ्या सांगितल्या. मला म्हणाले तू भगवद्गीता काढ आणि मला कुठलाही श्लोक विचार म्हणाले. आणि त्याप्रमाणे मी 8व्या अध्यायामधला एक आकडा सांगितला, लगेच त्यांनी श्लोक म्हटला. म्हणजे 700 श्लोक त्यांचे. आपण धर्मक्षेत्रापासून सुरुवात करू पण यत्र योगेश्वर कृष्णापासून ते पहिल्या श्लोकापर्यंत यायचे. वेदाच्या बाबतीत तसं, श्रीमद भागवताच्या बाबतीत तसं. विलक्षण अशा प्रकारचं सामर्थ्य स्वामी महाराजांनी त्यांना प्रदान केलं होतं. अशा या महान विभूतीचा जवळून अनेक 2-3 दिवस आमच्या घरी मुक्काम होता. आणि मग त्यांनी गीता कशी पाठ करायची, गीताच्याबद्दलचा अभ्यास कसा करायचा हे त्यांनी सांगितलं. हे आजही माझ्या स्मरणात आहे. अशी विभूती पुन्हा मी कधीही पाहिली नाही. अशा महान या येडूरकर शास्त्रींना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणखीन एक काय आहे की जसं अनेक संत महात्मे कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी यायचे, तसं एक स्मरणात असणारी एक महान विभूती म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वरदानंद भारती. हे पूर्वाश्रमीचे आदरणीय अनंतरावजी आठवले. काय झालं की 10 दिवस त्यांची महाभारतावरची प्रवचन ऐकावी तर ती वरदानंद भारत यांचे काय अभ्यास आहे, तौलनिक अभ्यास, सगळा क्रिटिकल संपूर्ण. पण त्यांचे एक 2 वाक्य मला फार आठवतात. ते म्हणाले हे महापुराण आहे परंतु हा जय नावाचा इतिहास आहे म्हणाले. आणखीन एक गंमत त्यांनी सांगितली, ती सांगतो खरं तर खूप अनावर होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. एक असा महत्त्वाचा म्हणजे अभ्यास कसा करावा, कुठल्याही पुराणाचा कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास कसा करावा हे त्यांनी मला फार सुंदरीने समजावून सांगितलं. ते म्हणाले मी मला कोंडून घेतलं म्हणाले. आणि त्याप्रमाणे म्हणाले मी संपूर्ण आतापासून इथेपर्यंत महाभारत वाचलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक पर्वाचा अभ्यास केला. व्यक्तिचित्र जी आहेत ती त्यांनी समोर आणायची. ज्यावेळेस महाभारतावरचं एखादं त्या ती ठिकाणी असलेला धर्मराजाचं वर्णन करायला सुरुवात केल्यानंतर तो धर्मराजा उभा राहायचा. एक गोष्ट मी या ठिकाणी सुंदर सांगतो त्यांनी सुंदरितीनं, कारण हा विषय तुम्हाला माहिती पाहिजे. संतांनी काय सांगितलं हा महत्त्वाचा भाग आहे, त्यांची शिकवण काय. प्रसंग असा, ते म्हणाले व्यासाने हे महाभारत म्हणाले त्यांना स्फुरलं लिहिलं, परंतु म्हणाले व्यासाने अशा प्रकारची ही इथली जी काही म्हणजे धर्मराज आहे भीम आहे त्यांच्या जीवनाला म्हणाले त्यांच्या जीवनामध्ये नको असलेली गोष्ट त्यांना करायला लावली आणि उदाहरण दिलं. अर्थात तो फार मोठा भाग आहे. ते म्हणाले बघ मनुष्य असा आहे म्हणाले, मानवी जीवनामध्ये त्याच्या विरुद्ध कदाकदाचित असाच प्रसंग येतो. आणि हे म्हणाले व्यासाने कसं लिहिलेलं असेल बघा म्हणाले. अहो म्हणाले एवढा गदाधारी भीम पण त्याला आचारी व्हावं लागलं आणि त्याच्या हातामध्ये झारा दिला. ही सगळी त्यांनी मांडणी जी आहे ती महाभारतामधून दिली. आणखीन एक गंमत म्हणजे अर्जुनाला कसं त्या ठिकाणी नृत्याचा अभ्यास करायला लावला, म्हणजे वेगळं त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग असे उभे राहिले परंतु ते त्याच्यामधून तरुण गेले. हा मानवी जीवनासमोरचा हा आदर्श आहे. आणखीन एक गोष्ट त्यांनी फार सुंदररीत्या सांगितली, अरे म्हणाले दुर्योधन. आणि या दुर्योधन जो आहे हा दुर्योधनाचं काय म्हणाले काय आहे, आपल्याला लोक बोलतात म्हणाले, रागावतात आपल्याला, कदाचित अनुदार उद्गार आपल्याबद्दल काढतात. पण एका संताने सांगून ठेवलं म्हणाले आपल्याला बोलू द्यात म्हणाले. बोलल्यानंतर म्हणाले आपल्यामध्ये असणारा जो दोष आहे तो दूर होतो म्हणाले. आता दुर्योधन म्हणाले, हा दुर्योधन जो आहे तो लोकांना खूप त्रास द्यायचा बरं का,
परंतु म्हणाले ज्यावेळेस तो घरी यायचा त्याची जी पतिव्रता असणारी जी त्याची धर्मपत्नी आहे ही पुण्यवान होती आणि तिच्या लक्षात यायचं म्हणाले की हा जो माझा जो आहे पती हा दिवसभर म्हणाले अशा प्रकारची कृत्य करतोय ती लोकांना आवडत नाही आहे परंतु ती स्वतःजवळचं पुण्य त्याला द्यायची आणि पुन्हा एकदा त्याला चांगलं रीतीनं आचरण करण्याचा तिचा प्रयत्न असायचा परंतु ते होऊ शकलं नाही हाही एक मानवी जीवनामधला असणारा असा स्वकाळचा भाग आहे ते सुंदर हे महाभारतामधलं चित्रण ही महाभारताचं अभ्यास कसा करावा त्यानंतर त्याच्यामधली व्यक्तिचित्रं कशी उभी करावीत आणि खोल रहस्य पूर्ण त्याच्यामधले मोती कसे वेचावेत हे परमहंस परिव्राजकाच्या वरदानंद भारतीने सांगितलेलं आहे त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. अनेक संतांचा सहवास हा माझ्या जीवनामधला फार महत्त्वपूर्ण भाग आहे. आमचे गुरुबंधू माननीय अण्णासाहेब विल सिंत्रे हे अहमदाबादचे हे गुळवणी महाराजांचे शिष्य त्यांचा ज्योतिषावरचा फार अभ्यास सुंदर होता. एक गंमत अशी की मी माझ्या जीवनामध्ये माझी जन्मकुंडली जी आहे ती फक्त दोन व्यक्तींना दाखवली त्यापैकी म्हणजे अण्णासाहेब विल सिंत्रे आणि दुसरं म्हणजे योगतपस्वी काका महाराज. माझं सिंत्रेनी सुंदर अशा प्रकारचं सगळं लिहून ठेवलं आहे अनेक घटना घडत आहेत आणि त्यांचा अभ्यास होता. त्यांचा या संत वाङ्मयावरचा अभ्यास फार सुंदर आणि त्यांची प्रवचनंसुद्धा त्यांनी अनेक ग्रंथ पण लिहिलेले आहेत. त्यांची अनेक प्रवचनं आम्ही आयोजित करायचो अनेक वेळा त्यांच्याबरोबर सत्संग व्हायचा. अशा ह्या अण्णांना अहमदाबादमध्ये आणि बडोद्यामध्ये खूप मान होता. योगीराज गुळवणी महाराजांनी जे बडोद्यामध्ये म्हणजे आनंद येथे सन 1971 साली सिद्धयोग साधक मंडळ जे स्थापन केलं त्याची धुरा पुढे अण्णांनी आणि बडोद्याच्या अनेक लोकांनी म्हणजे विशेषतः तारगडे आणि या सगळ्यांनी म्हणून पुढे वर्जिष्णू केलेली आहे. अण्णांच्याविषयी खूप लिहिता येईल. अण्णांचे स्वतः आता अनेक त्यांचे शिष्य जे आहेत ते खूप सुंदर रीतीनं त्यांचं कार्य पुढे करतात आणि सगळेजण आज वासुदेव निवासमध्ये येतात. मला सांगायला खूप आनंद वाटतो. अण्णांची ही सगळी अनुग्रहित असणारी ही सगळी शिष्यमंडळी ते म्हणतात आम्ही आजोबाकडे आलो. केवढा होय काय म्हणजे सहज आले एक दोघं जण परवा आले ते म्हणजे आम्ही आजोबाकडे आलो आहे म्हणजे आजोबा अहो म्हणजे आमचे गुळवणी महाराज हे आमचे आजोबा आहेत. म्हणजे हा भाव जो आहे हे बीजारोपण जे अण्णांनी केले ना हे सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. त्या अण्णांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. यानंतर दुसरं म्हणजे आता बऱ्याचशा आठवणीत पण एक सांगतो. सन 2012 काका महाराजांनी ब्रह्मलीन झाल्यानंतर एक योगीराज वेद विज्ञान आश्रम याचे अहिताग्नी नानाजी काळे आमचे गुरुबंधू आणि सनातन संस्थेचे परमपूजने जयंतराव आठवळे यांचा हा सुखसंवाद झाला आणि त्यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं आणि ते सनातन या संस्थेमध्ये तिथे गोव्याला रामनाथीला तेव्हा त्यांना बोलावलं आणि मला निरोप आला की तुम्ही संकल्पाला पाहिजे म्हणाले. म्हटलं मी नाही म्हणाले माझं हे पीठ आहे माझं गुरु महाराजांचं पीठ आहे तुम्ही आणि म्हणजे जयंतराव परमपूजने जयंतराव यांच्या दोघांच्या उपस्थितीत हा संकल्प होणार आहे आणि म्हणून याकरता मला मान मिळाला. आमच्याबरोबर आत्ताचे विद्यमान आनंदरावजी आहेत ते सहकुटुंब सहपरिवार आमच्याबरोबर होते. खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यावेळी स्वतः परमपूजने यांची ही शिस्त ही वाखाणण्याजोगी आहे. इतकी वाखाणण्याजोगी आहे की तिथली स्वच्छता त्यांचं नेटवर्किंग त्यांचं अनेक देशामध्ये चाललेलं काम हे वंदनीय नव्हे आदरणीय आहे. म्हणून हाही म्हणजे जवळजवळ आमचा 2 दिवस मुक्काम होता. परमपूजेने सगळी चौकशी केली आणि वेगवेगळ्या प्रकारचं कार्य कसं चाललं आहे जगामध्ये आपल्याला हे हिंदुस्थान जो आहे हा सगळीकडे सुजलाम सुफलाम कसा करायचा आहे आणि आपला जो हिंदुत्ववादी विचार कसा करायचा आहे याकरता मी संपूर्ण जीवन जे आहे हे या ठिकाणी व्यतीत करतो आहे. आज या संपूर्ण यज्ञाचे जे त्यावेळी एक अश्व आणलेला होता तो यज्ञ मग पुढे
हा अश्व सगळीकडे ज्याप्रमाणे पूर्वी यज्ञ व्हायचे, आमचं नानाजी काळे म्हणजे फार वेगळं व्यक्तिमत्व बरं, आणि राजस्थानवरून तो अश्व आणला, त्याचं पूजन स्वतः परमपूजनाने केलं आणि खूप आनंददायी अशा प्रकारचे 2 दिवस गेलेले आहेत. आज नानाजी नाही आहेत, परंतु त्यांनी जाण्यापूर्वी मात्र मला फोन केला, म्हणाले आपल्या यज्ञाचं फलित झालं आणि फलित होऊन आज सगळीकडे जो डिंडिम होतो आहे, सुंदर अशा प्रकारचं सगळं जे काही भारत राष्ट्र हे जे सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, ते माझं स्वप्न सगळं पूर्ण करण्याची आता ही वेळ जवळ आलेली आहे असं त्यांनी सांगितलं. अशा या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ही सगळी वाटचाल चालू आहे. या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. खूप गोष्टी आहेत पण आपण इथे थांबूया. पण आपलं वासुदेव निवासचं कार्य हे वर्धिष्ठी कसं करू आपण, यारे यारे सकलजन, आपण सगळेजण एक हो. आणि हा एकीचा संदेश या संत सहवासामधून जो मला मिळाला तो तुमच्यापर्यंत मी देतो आहे. आणि 2 म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, योगिराज गोळवणी महाराज, ब्रह्मचे दत्त महाराज करीश्वर आणि योगतपस्वी काका महाराज आणि पीठस्थ देवतांचे सगळ्यांना आशीर्वाद. श्री गुरुदैव दत्त, श्री गुरुदैव दत्त, श्री गुरुदैव. दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल. दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल. उत्साहाने चैतन्याचा मार्गावर करिता चाल. उत्साहाने चैतन्याचा मार्गावर करिता चाल. दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल.